नमस्कार, मी सतीश कासेळा. नमस्कार, महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया काही ठळक घडामोडी. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील धनोडा येथे मराठा समाजाच्या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील धनोडा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्ते तब्बल एक तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. यावेळी वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी आपल्या मानसिकतेचा परिचय देत रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला होता. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सरकार प्रति रोष व्यक्त केला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महागाव पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. या रास्ता रोको आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संदर्भात आज काही दिवसापासून आपण जगाने 58 मोर्चे या ठिकाणी शांततेत दाखल झाले आणि जगाने या मोर्चाची दखल घेतली. परंतु आपण शांततेत मोर्चे काढले, कोटी मोर्चे झाले. आपल्या महाराष्ट्र पिंपरी निघाला बाहेरच्या देशाने सुद्धा या मोर्चाची दखल घेतली. परंतु आजपर्यंत शासनाला कुठलीही जाग आली नाही. त्यांनी फक्त त्या आरक्षणाची ज्या भूमिका आहे त्यांनी मागास आयोग नेमला आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ आयोग नेमला. त्यांनी त्या ठिकाणी 500 कोटी रुपये आपल्या पॅरेल्स म्हणून देतो म्हणून म्हणले, पण ते सगळ्या फसवे आश्वासन निघले. त्यासाठी उद्रेक मोर्चा आणि ठोक मोर्चा ही भूमिका मराठा आरक्षण समाजाच्या वतीनं या ठिकाणी काढण्यात आली आणि सगळ्या याच्यात प्रत्येक तालुक्याला वेगवेगळ्या तारखा दिल्या. त्यानुसार या महागाव तालुक्याची ही तारीख आली आणि या तारखेला आपण प्रशासनाला काल निवेदन दिलं होतं. एक हे आंदोलन केलं होतं महागाव तालुक्यात आणि आज रास्ता रोकोचा आंदोलन टी पॉईंटला एक इशारा दिला होता आणि या टी पॉईंटच्या इशाऱ्यामध्ये त्यांना असं आम्हाला एक तासाचा इशारा देऊन असं सांगायचं होतं शासनाला की बुवा आम्ही फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी उभे राहून पुन्हा चांगलं आंदोलन करू आणि मराठा समाजाच्या वतीनं 9 ऑगस्टला फार मोठं महाराष्ट्र बंदचे हाक दिलेले आहे. जर या बंदमधून पुन्हा जर समजा त्यांनी काही केलं नाही तर मग महाराष्ट्र समज महाराष्ट्र जसे 1 कोटी लोक जे पहिल्या 58 होते ते प्रत्येक लोक या ठिकाणी येऊन आरक्षणाची मागणी करतील आणि त्यावेळेस कोणावर किती गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. आज दिनांक 27 रोजी धनोडा इथे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात चक्काजाम केला होता. या चक्काजाम जो झाला तो शांत प्रक्रियेमध्ये झालेला आहे आणि आतापर्यंत जेवढे काही मोर्चे झाले समाजाचे ते अतिशय शांत प्रक्रियेमध्ये झालेले आहे. कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही. पण या गोष्टीची दखल शासनाने घ्यावी आणि मागासवर्गीय जे आयोग आहे जे नेमलेलं आहे शासनाने ते आयोग आतापर्यंत त्यांनी ते अहवाल पाठवणं गरजेचं होतं. पण यासाठी प्रशासन कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही. सरकारने या विषयावर जर तत्काळ निर्णय घेतला तर मागासवर्गीय आयोग हे त्यांचा अहवाल तत्काळ सादर करतो आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही. फक्त प्रशासनाला सांगणं एवढंच आहे आमचं की मराठा समाजाचा अंत बघू नाही. आतापर्यंत शांततेच झाला, यानंतर पुढची प्रक्रिया काय होईल काही सांगता येणार नाही. जय जाऊ जय शिवराय. आज धनोडा येथे चक्काजामच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे. महामहिम मुख्यमंत्री महोदय व महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांनी संबंध मराठा समाजाची त्वरित माफी मागावी, अन्यथा हा दिवसेंदिवस येणारे समोरचे दिवस हा प्रश्न चिघळतच राहील याची स्वतः आपण जबाबदारी घ्यावी. आणि आमचे 2 बलिदानकर्ते महाराष्ट्रातून निघून गेलेत आणि तिसऱ्याचं सुद्धा आज जे रुग्णालयामध्ये निधन झालं त्याची सुद्धा जबाबदारी सरकारने घेण्यात यावी. याकरिता आम्ही संबंध मराठा समाज हा महाराष्ट्रात घोटपळून निघालेला आहे आणि आरक्षण मिळाल्याशिवाय हा कुठेतरी थांबणार नाही याची आम्ही सुद्धा दक्षता घेतो. आम्ही शासकीय मालमत्तेचं नुकसान होऊ देणार नाही. तुम्ही सुद्धा आमची काळजी घ्यावी ही शासनाला वारंवार निवेदने करून 58 मूक मोर्चे काढून सुद्धा ही ऐकत नसल्याने याचं मूक मोर्चाचं रुपांतर ठोक मोर्चा झाल्याने हे सर्व प्रकार परिणाम आपल्यात भोगावे लागत आहे. या परिणामात आपण सर्वस्वी जबाबदार आहात याची आम्हाला सुद्धा जाणीव असली पाहिजे, तुम्हालाही पण असली पाहिजे. आम्हाला शहाणपणा शिकू नये हे आमची महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटलाला विनंती आहे आणि ठोक मोर्चाच्या मुद्द्यानं सुद्धा विनंती आहे. एवढे करूनही जर हा मराठा समाजाचा आरक्षणाचा किडा आपण जर सोडवत नसाल
किंवा आपण शेतकऱ्याचे प्रश्न लागून धरू शकत नसाल तर आपण सत्तेतून पाय उतार व्हावं आणि राजकारणाची खेळी ही थांबवावी यासाठी स्पष्ट इशारा म्हणून मराठा समाजाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रभर आता देशात सुद्धा कालपासून लाट उमळत आहे, याची पडसाद आहे आणि संबंध मराठा मोर्चाचे लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक निकषांचा हा मुद्दा सुद्धा बाहेर करावा, अन्यथा याचा सुद्धा केंद्राला आपणास परिणाम भोगावे लागतील याची सुद्धा दक्षता घ्यावी. आज धनोडा येथे चक्काजामच्या वतीनं शांततेत मोर्चा सादर केला आणि माहूरला गुरुपौर्णिमेची यात्रा असल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची सुद्धा आम्ही मराठा समाजच सामाजिक दृष्ट्या आम्हाला भान आहे. सर्व समाज आम्ही मोठा भाऊ आहो मराठा समाज, याच्या निमित्त आम्ही सर्व समाजाची काळजी करतो आणि हा मोर्चा टोक मोर्चा मुख मोर्चा आणि येणारा कोणताही मोर्चा भारत बंद असू द्या रास्ता रोको असू द्या हा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात आमचा मोर्चा नाही लढा नाही, हा आमच्या न्याय आणि हक्कासाठी आहे याची सुद्धा प्रशासनाने पोलीस प्रशासनाने जाणीव करावी आणि कोणत्याही शासकीय मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची सुद्धा आम्ही दक्षता करतो. पण पोलीस प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की खोट्या केसेस खोट्या गुन्हे दाखल करून आमच्या तरुणांची माती भडकू नका, अन्यथा हा पेटलेला समाज पुन्हा शांत होणार नाही याची सुद्धा आम्ही दखल घेतो. प्रतिनिधी यवतमाळहून प्रतिनिधी महेश कामारकर, ब्युरो रिपोर्ट, नमस्कार.